शायद 7 महीने तक में जो उपक्रम चालू आएगी सबसे सुंदर असला और नवीन साथी का उपक्रम या उपक्रम मध्ये हा शेवटच्या टप्प्याकडे आपण प्रवास करतो आणि या शेवटच्या प्रवासामध्ये आज श्रीगोंदा तालुक्यातून आपण आजच्या या दिवशी बुद्धिमत्ता या विषयाकडे आणि बुद्धिमत्तेमधला अतिशय मुलांना मनोरंजक वाटणारा थोडासा कठीण खूप नाही थोडासा कठीण वाटणार तो खरा कठीण नाहीये आणि तुम्हाला हक्काचे मार्क मिळवून देणारा असा घटक आपण आज पाहणार आहोत. घटकाचं नाव तुम्हाला या ठिकाणी विचारा. घटकाचं नाव आहे सांकेतिक भाषा. शब्द संख्या आणि चिन्हे यांचा परस्पर संबंध. तर बघा आपण इयत्ता 5वीसाठी आपण ही तासिका आजची पाहत आहोत. विषय आहे बुद्धिमत्ता. आपण सुरू करूया. बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेमध्ये बरेचसे घटक आपल्या गणिती माहितीवर आधारित आहे. म्हणजे असं म्हणलं होतं की गणिताचा अभ्यास याचा खूप चांगला आहे त्याला बुद्धिमत्तेचा इतका जास्त अभ्यास करायची गरज आहे. पण कोणत्याही विषयामध्ये जर तुमची प्रॅक्टिस असेल सराव असेल तर तो विषय तुम्हाला जास्त चांगला जवळचा लागू शकतो. त्यामुळं विषय कुठलाही असले प्रत्येक प्रश्नासारखे आपण बरेच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा पाहिजे. तर बघूया घटक आहे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा या संदर्भाने आपण आता पाहणार आहोत की तुम्हाला पण माहिती आहे की संकेत काय असतो. संकेत म्हणजे काहीतरी खुणा वेगवेगळे चिन्ह. आपण जुन्या काळापासून पाहतोय की जुन्या काळी गुप्तहेर राजांना मदत करणारे राजांचे हेर होते. राजांना शत्रूंच्या गोटातली माहिती सांगणारे जे गुप्तहेर होते ते गुप्तहेर इतरांना ती माहिती कळू नये म्हणून सांकेतिक भाषा वापरायची. संकेत म्हणजे काय? संकेत म्हणजे चिन्ह. चिन्हांचा वापर करायचे आणि त्या चिन्हांचा संबंध फक्त ही माहिती त्याच्यापर्यंत जायला पाहिजे त्याच व्यक्तीला कळायला. म्हणजे जरी ही माहिती पकडली गेली तरी लवकर त्यांना काही त्याचा संबंध लागत नव्हता म्हणून ही माहिती गुप्त राहायची. मग ती माहिती आपण बघतो की आपल्या संरक्षण यंत्रणेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या खूप युक्त्यांचा वापर केला जातो. या सांकेतिक भाषा या घटकामध्ये आपला उपघटक आहे शब्द. आपल्याला ठराविक शब्द दिले जातात त्या शब्दांवरून त्या शब्दांचा पुढच्या शब्दांशी काहीतरी विशिष्ट संबंध जोडला गेलेला असतो आणि त्याच्यावरून त्यातला संकेत त्यातली जी महत्वाची खूण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. संख्या शब्द आणि संख्या यांचा सुद्धा या ठिकाणी संबंध असतो आणि तो संबंध एका विशिष्ट रचनेमध्ये असतो पॅटर्न. म्हणजे एक पॅटर्न जर पहिल्या गोष्टीला लागू झाला तर सेम पॅटर्न दुसऱ्या गोष्टीला कोणी लागू घ्यायला पाहिजे. आणि चिन्ह चिन्हांचं सुद्धा तसंच शब्द संख्या आणि चिन्ह यांचा परस्पर वापर आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. हा आपला सांकेतिक भाषेच्या घटकाचा दुसरा तास आहे. पहिला तास आमचे मित्र माननीय चंद्रकांत सुंदेकर यांनी खूप छान पद्धतीने घेतलेला आहे. त्या तासामधील काही राहिलेली उदाहरणे जी बोर्डाच्या परीक्षेला आली होती ती उदाहरणं आणि आणखी काही उदाहरणे अशा सगळ्या उदाहरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा सांकेतिक भाषा हा घटक आपण जेव्हा एखादी गोष्ट अभ्यास करायला घेतो किंवा आपण ठरवतो म्हणजे तुम्हाला आता या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतो प्रथम ही स्पर्धा परीक्षा तिचा आवाज आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे एखादा घटक आहे
तो घटक किती मार्कांसाठी आहे, किती गुणांसाठी आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे. उगत नुसता अभ्यास करून पण उपयोग नाही, त्याला एक दिशा आणि त्यात ठराविक नियोजन पाहिजे. हा जो घटक आहे सांकेतिक भाषा, हा जो घटक आहे हा 12वंश आहे याचा 8%. तुम्हाला टक्केवारी चांगली खूपच चांगली लागली. टक्के म्हणजे काय, 100 म्हणजे जर पेपर 100 गुणांचा असेल तर त्यातले 8 गुण एकूण असा ते आहे. 8 गुण हे या घटकासाठी आहे, म्हणजे या घटकावर 8 गुणांचे प्रश्न येणार, मूल्य येणार हे नक्की. कोणत्याही स्वरूपात येतील पण 8 गुणांसाठी प्रश्न येईल. 8 गुणांसाठी प्रश्न म्हणजे प्रश्न असा त्याचे होईल. एका प्रश्नाला 2 गुण आहे म्हणजे या ठिकाणी 4 प्रश्न होती. गुण आहे 8%, कारण पेपर आपला 100 गुणांचाच आहे. बुद्धिमत्तेचा पेपर आणि गणिताचा पेपर हा 100 गुणांचा असतो. प्रश्न संख्या ही 4 आहे, म्हणजे जर आपण 4 प्रश्न नंतर पाहिलं तर तुम्हाला वाटेल सर पहिले आमचे 4 प्रश्न चुकली प्रश्न. आपल्याला एक एक प्रश्न महत्वाचा आहे. 4 प्रश्न जे आहेत हे यातले 2 प्रश्न खूप सोपे असतात, 2 प्रश्न थोडा वेळ घेणारे असतात, त्यातच आपण जरा घाई करतो. आपल्याला वाटतं की आपल्याला जमणार नाही, तर ते का जमणार नाही, जी गोष्ट तुम्हाला येत नाही असं वाटतं ती गोष्ट आपण जास्त सराव करणे गरजेचे. कारण हे जे 4 प्रश्न आहेत त्याच्यात जर तुम्हाला परीक्षेच्या वेळेला वाटलं की सर हा प्रश्न जरा अवघड वाटतो, तर तो प्रश्न आपण नंतर घेऊ. तो प्रश्न लगेच घेऊ नका. फक्त जो प्रश्न आपण ठेवलाय मागे त्याचा गोल चुकून रंगवला गेला पाहिजे आणि तो प्रश्न नंतर आठवून घेतला गेला पाहिजे. ओके, आपण पाहूया. या ठिकाणी सांकेतिक भाषा हा बुद्धिमत्तेमधील कितवा घटक आहे, अनुक्रमांक 10वा घटक सांकेतिक भाषा, शब्द संख्या चिन्हे यांचा फरक वापर 12वा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिष्यवृत्तीची जी महत्वाची परीक्षा आहे या परिषदेमार्फत आयोजित केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या मुख्य परिषदेमार्फत आणि त्यांनी ठरवून दिलेला जो आराखडा आहे अभ्यासक्रम होता, या अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सांकेतिक भाषा आपले म्हणणे इतरांना सहजासहजी कळू नये, कळावे म्हणून नाही कळू नये. म्हणजे तुम्ही जे बोलताय तुम्हाला जे पुढच्याला सांगायचे ते फक्त ज्याला सांगायचंय ना त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. आधी मध्ये जर ही माहिती कुठं दुसरीकडे गेली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो, म्हणजे आपल्या नियोजनामध्ये खंड पडू शकतो. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संरचनेमध्ये असे महत्वाच्या गोष्टी समाविष्ट केल्या होत्या की ज्या गोष्टींचा उपयोग करून महाराजांना सूक्ष्म नियोजन करणं शक्य झालं. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे सांकेतिक भाषा, त्याला परवलीचा शब्द असं देखील आपण म्हणू शकतो. यासाठी आपण कधी कधी भाषेत बदल करतो. भाषेत बदल म्हणजे आपल्या मराठी भाषेतून डायरेक्ट आपण लँग्वेज बदलायची का, भाषेत बदल म्हणजे त्या भाषेमध्ये काहीतरी ठराविक चिन्ह खुणा यांचा वापर करायचा. हा बदल करताना आपण कधी कधी वेगवेगळ्या खुणा वेगवेगळ्या खुणांमध्ये कोणत्याही खुणा येतील कोणत्याही प्रकारच्या खुणा येऊ शकतात.
या सर्व खुणांचा वापर या ठिकाणी होणार आहे. अक्षरे, खुणा, चिन्हे, अक्षरे आणि अंकांचा वापर, म्हणजे एखादा अक्षर असेल त्याच्यासाठी अंकाचा वापर आधी ठरलेला असतो की या अक्षराला हा अंक वापरायचा. पण दुसऱ्या त्रयस्थ व्यक्ती समोर आपण डायरेक्ट जर या पुराण आणल्या तर त्याला या शब्दाचा काय अर्थ बोध होत नाही, तो शेवटी त्याचा लाल सोडून घेतो आणि हा शब्द तो म्हणजे बघण्याच्या भांगडीत पडत नाही. पण ज्या माणसापर्यंत हा शब्द आपल्याला पाठवायचा आहे त्यांना याच्या खुणा माहित पाहिजे, कोणत्या खुण्यासाठी कोणता अक्षर, कोणतं स्वरचिन्ह, त्या कोड या सांकेतिक भाषेवरून तो व्यक्ती सहज ओळखू शकतो हा शब्द काय आहे. आणि हा शब्द खूप महत्वाचा जर असेल तर त्या व्यक्तीपर्यंतच जाऊ शकतो. यासाठी आपल्याला सांकेतिक भाषेचा वापर कसा केलेला आहे हे ओळखायचं आहे फक्त, आणि हे ओळखून आपण आपल्या उत्तरापर्यंत जायचं आहे. खूप इंटरेस्टिंग भाग आहे हे करताना शब्द अक्षरे त्याच्या रूपात बदल करून, शब्द आणि अक्षर त्याच्या रूपात बदल करायचा आहे. खरा आहे तसेच शब्द घ्यायचे नाही, त्याचं रूप बदलायचं आहे आणि नवीन भाषा वापर, म्हणजे जी नेहमी वापरतो आपण ती भाषा सरळ करा, पण त्याच्यात जर थोडासा बदल केला तर नवीन जी भाषा तयार होईल ती भाषा म्हणजे या ठिकाणी सांकेतिक भाषा असा याचा अर्थ आहे. यालाच आपण सांकेतिक भाषा म्हणतो. बघा एखादा निरोप, आदेश, आदेश म्हणजे ऑर्डर, एखादी आपल्याला आदेश द्यायचा आहे विषयाला की हे काम कर. कधी कधी इंग्रजी व्याकरणाचा पण महत्वाचा भाग आहे, तुम्हाला माहिती आहे विनंती काय आणि आदेश काय, रिक्वेस्ट कधी आणि ऑर्डर कधी. एखादा निरोप, आदेश किंवा माहिती यांची माहिती गुप्त जर ही माहिती गुप्त राखायची असेल, राखणे म्हणजे ठेवणे, गुप्त ठेवायची असेल तर त्यांची देवाणघेवाण करताना, देवाणघेवाण, देवाणघेवाण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, आपल्या प्रत्येक ज्ञानाचा पुढे फायदा होणार आहे. म्हणजे फक्त परीक्षेपुरतं अभ्यास करायचा आहे, मार्क मिळवायचे आणि विसरून जायचा तपास. देवाणमध्ये जर आपण भाषेत निरेश मागतो तर देवाण हा एक वेगळा शब्द, देवाण हा वेगळा शब्द, दोघे एकत्र आले देवाण ठेवाण, म्हणजे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, जोड शब्द आहे. जोड अक्षर, जोडाक्षरे वेगळी आणि हा जोड शब्द आहे. देवाणघेवाण करताना सांकेतिक भाषा वापरली जाते, चिन्हांची भाषा वापरली जाते आणि ही सांकेतिक भाषा जेव्हा वापरली जाते तेव्हा ती भाषा वापरणारा आणि ती भाषा ज्याच्यापर्यंत जायची तो या दोघांना या त्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. कोणत्या अक्षराला कोणतं चिन्ह, म्हणजे ही भाषा डायरेक्ट ज्याला सांगायची तो, ज्याला ज्याच्यापर्यंत पोहोचवायची तो, ज्यांच्यामध्ये राहते म्हणून त्याला शब्द वापरला आहे. गुप्त तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जात नाही. सैन्यदल सध्याचा आपली संरक्षण यंत्रणा आहे भारत देशाची महत्वाची, सैन्यदल. मग आपल्याकडे तिन्ही जे विभाग आहेत त्या तिन्ही विभागाचं सैन्यदल, पोलीस मधली आपली अंतर्गत संरक्षण यंत्रणा देशाच्या आतमध्ये अंतर्गत शत्रूंपासून लढण्यासाठी पोलीस खाते आहे. तसेच इतर बऱ्याच खात्यांमधल्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये, म्हणजे बऱ्याच गुप्तहेर संघटनांमध्ये या सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. म्हणजे आपण सध्या ज्या गोष्टी भविष्यात किंवा आता पण चालू आहेत अशा गोष्टींशी निगडीत हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि हा जर भाग तुम्हाला त्याची आवड लागली तर आपल्याला या आवडीतूनच भविष्यात तुमचं एखाद्या या गोष्टीमध्ये करिअर होऊ शकत. बघा आपण फक्त
पेपरच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घडवायला पाहिजे आणि या गोष्टीचा भविष्यात वापर करायला पाहिजे. सांगितली भाषा अंकांचा वापर आणि चिन्हांचा वापर. सांकेतिक भाषामध्ये अक्षरांसाठी अंक कोणत्याही पद्धतीने यांच्यात एक वेगळा क्रम असेल. चिन्हांचा वापर यांच्यात एक वेगळा पॅटर्न असेल. अशा प्रकारे ही सांकेतिक भाषा आपल्याला पाहायची आहे. बघा अंकांचा वापर आधी आपण अंकांवर जरा विचार करू, म्हणजे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, अंक आणि शब्द. अंकांचा वापर या प्रकारे दिलेल्या अंकासाठी विशिष्ट अंक, प्रत्येक अंकासाठी विशिष्ट अंक. समजा पाच आहे, तीन आहे, दोन आहे, पाच साठी आठ, तीन साठी पंधरा, दोन साठी बारा. कुठल्याही प्रकारचे अंक आपण ते निवडू शकतात आणि याच्यातलं जे कॉम्बिनेशन आहे ते त्या प्रकारच्या कॉम्बिनेशनचा वापर करून पुढे येणारा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. सहज लगेच असा प्रश्न काही वेळेला नसतो, त्या थोडा विचार करावाच लागतो. किंवा विशिष्ट अक्षर, विशिष्ट अक्षर यांचा वापर केला जातो. आपल्याला त्याच्यातील संबंध शोधून, त्यांच्यातील आपल्याला संबंध शोधून उत्तर शोधायचं असतं. आता आपण हे रँडमली घेतलेलं आहे त्यामुळे ते संबंध आपल्याला शोधता येईलच असं काही नाही. आपण तुम्हाला गाईडिंग घेतलेलं आहे, जेव्हा प्रत्यक्ष आपण उदाहरणं पाहू तेव्हा तुम्ही ते लक्षात येईल आणि बऱ्यापैकी तुम्हाला माहिती पण आहे. बघा अंकांचा आपण आपण सरावाची उदाहरणं घेतला इथे, पण अंकांचा वापर नेमका काय आहे त्याबद्दल आपण शोक उदाहरण आहे छोटस. अतिशय छान आणि शोक उदाहरण आहे. एकदा व्यवस्थित वाचून घेऊ. वाचताना हातामध्ये विशेष किमती असते तर महत्वाच्या शब्दांखाली अंकाखाली अंडरलाईन करत करू. एका सांकेतिक भाषेत बऱ्याच वेळा येणार आहे. एका सांकेतिक भाषेत तीन बरोबर नऊ, आता तीन आणि नऊ यांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. तसं जर पाहायला गेलं त्याच्या ठिकाणी गणितीय संज्ञेमध्ये तीन आणि नऊ हे दोघं कधी एक सारखे होतील का? नाही, यांच्या गणित वेगवेगळे आहे, त्यांची माता वेगवेगळी आहे. पण आपल्याला तीन साठी नऊ घ्यायचा आहे असा याचा अर्थ आहे, म्हणून हे तीन जिंकवत दिलेलं आहे. चार साठी सोळा व सहा साठी छत्तीस, आता तुमचं घेतात दोन पाठ आहे. तुम्ही म्हणणार सर हे इतकं सोपं आहे आणि असे जर प्रश्न आले तर आम्ही नक्कीच सोडणार नाही. म्हणूनच तुम्हाला सांगितलं यातले चारही प्रश्न अवघड सगळे येणार नाही, त्यातले कमीत कमी दोन प्रश्न तरी खूप सोपे असणार आहे. हे असं जर असले म्हणजे हे तुम्हाला माहिती दिलेली आहे सांकेतिक भाषेची, तर पासून पुढं आपला प्रश्न सुरू. पाच बरोबर किती? आता त्याच्यात क्रम तुम्हाला लावायचा आहे तीन. तुम्हाला माहिती तीनचा वर्ग, वर्ग म्हणजे ज्या अंकाचा वर्ग आहे त्या अंकाने त्याला दोन वेळा मानले करायची. दोन वेळा अंकाची माहिती दोन वेळा आणि म्हणजे गुणाकार जशी म्हणते गुणाकार एक वेळा दोन वेळा मानली होती. म्हणून त्या या तीनाच्या डोक्यावर आपण दोन अंक तो घटांचा तीनचा दुसरा घात किंवा तीनचा वर्ग तो आहे नऊ. चारचा वर्ग आहे सोळा, सहाचा वर्ग सहा छत्तीस, बरोबर. मग विचारले कोण आता म्हणजे पाचचा वर्ग आपल्याला काढावा लागेल आणि पाचचा वर्ग पाच गुणिले पाच पाचाचा पंचवीस. हा तुम्हाला फक्त समजण्या करता हा प्रश्न घेतलेला आहे. अंकांचा वापर कसा असतो बघा. आता दुसरा प्रश्न, एका संख्येची संख्ये राजा बरोबर बारा,
संत्री बरोबर 34 आणि तुम्ही जर विचार केला आपण आपली वर्णमाला पाहू पण वर्णमाला पाहायची लगेच काही गरज नाही लगेच अवघात जायची पण आपण सोपा विचार करून बघू राजा 12 संत्री 34 असे लिहितात तर रात्री हा शब्द कसे लिहित तर याचं कुठं म्हटलंय का की अक्षराचा आणि अंकाचा क्रम सारखा असेलच असं नाही ते वाक्य पुढे येणार आहे जेव्हा ते वाक्य येईल तेव्हा समजून घ्यायचं की तो क्रम सारखा नाही असेलच असे नाही म्हणजे तो नक्कीच नाही रात्री हा शब्द कसा देईल आता रा ज्या रा साठी एक आहे ज्या साठी काय आहे दोन आहे सन स्त्री सन साठी पहिला अंक बघू 3 आणि स्त्री साठी 4 बरोबर मग आपण विचार करू असं जर आपण घेतलं तर आपलं उत्तर निघतंय बरोबर रासाठी आपण काय घेतलं एक घेतलं आणि स्त्री सर्वजीतला स्त्री स्त्री साठी काय घेतलं बघूया हा पर्याय दिसतोय का तुमचा आपण चुकीचे पर्याय शोधायला जास्त शिकलं पाहिजे बरोबर पर्याय सापडणारच आहे बरोबर कुठं जात नाही चुकीचा पर्याय शोधा म्हणजे 14 ही होणार आहे 14 ह्या पर्यायाचा तुम्ही यशच करतो तर यशात मात्र 14 आहे तर 3 पर्यायाच्या दिवशी इथं 14 आहे म्हणजे चौथा पर्याय आपला योग्य आहे चौथ्या पर्यायात आपण बघतो प्रश्न क्रमांक पाहून प्रश्न नंबर 28 आहे आता 28 नंबरचाच प्रश्न बोलला पाहिजे 28च आहे का आणि 28च्या समोर 14 गुण बरोबर दाखवला ही प्रॅक्टिस तुमची होणार आहे खूप परीक्षा सराव पेपर तुमचे होणार आहेत त्यामुळं झालेले पण असतील त्यामुळे तुमची प्रॅक्टिस खूप आणा पण परीक्षा हॉलमध्ये आपण थोडी राहील आपल्याला मेरिट पासून लांब नेऊ शकतो आता पुढे जाऊया आपण आता चिन्हांचा वापर अजून आपण खरी एकदा सुरू केलेला नाही अंकांचा वापर चिन्हांचा वापर अंकांचा वापर या प्रकारात प्रश्नात दिलेल्या अंक अथवा अक्षरांचा विशिष्ट चिन्हांचा वापर केलेला असतो आपल्याला चिन्हासाठीचा अंक किंवा अक्षर समजून प्रश्नाचे उत्तर शोधायचे प्रश्नाची उत्तर आपण शोधणार त्याचा वापर संबंधित वापर कसा केला बघू आपण चिन्हांचा वापर हा एक प्रश्न आहे नंबर काय करता हा प्रश्न आपण पाहू एका सायंटिफिक भाषेत दगड हा शब्द असा लिहिला असा लिहिला तर गडद हा शब्द कसा लिहिला अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे दुसरीची मुलं सुद्धा केवळ पाहून ते सांगू शकते द द साठी पहिला त्रिकोण मिळतोय ग साठी हा चौकोन आहे आणि द साठी हे वर्तुळ आहे बरोबर आता फक्त शब्द गडद ठेवला ग साठी आहे चौकोन द द साठी आहे वर्तुळ आणि द साठी आपण चौकोन वर्तुळ त्रिकोण याच क्रमाने पर्याय करू चौकोन एक नंबरला चौकोन नाही सांगा घेतलेला इथे एक नंबरला चौकोन आहे इथे एक नंबरला चौकोन नाही इथे एक नंबरला चौकोन नाही हा व्यवस्थित चौकोन आहे वर्तुळ आहे आणि त्रिकोण पण आहे त्याच्या बरोबर आहे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे आता आपल्याला सराव घ्यायचा आहे आता सराव करताना प्रत्येकाने जो प्रश्न तुम्हाला समोर दिसतोय त्याबद्दल तुम्ही उत्तर पाठवायचे आता बसल्यावर जोडी मुलं आणा त्या सगळ्यांनी तुम्हाला वही पेन घ्या आणि तुम्हाला मी थोडा वेळ देणार आहे खूप कमी वेळ त्यावेळी तुम्हाला प्रश्न वाचून स्वतः उत्तर काढायचं आहे म्हणजे आपलं जे चाललेलं आहे हे तुम्हाला प्रत्येकाला सांगलं पाहिजे तर आपण सराव करूया पहिला प्रश्न ज्या वाचून आम्ही पटकन त्याचा विचार करा बघूया तुम्ही वाचा तुमचं वाचन आणि विचार एका वेळेला लागेल
बऱ्याच मुलांनी उत्तर काढले असतील बघा खूप फास्ट, कारण ज्याचा सराव चांगला आहे, ज्याचं लक्ष एका ठिकाणी आहे, त्याला हे उत्तर लगेच दिसेल एकाच अंकातील भाषेत. 8 बरोबर 28, 10 बरोबर 36 आणि 9 बरोबर 32, तर 8 चोक 32 ठीक आहे आपण. 38 24 आणि 4 28, 10 व्यतिरिक्त 30 30 आणि 4 नाही, 9 त्रिक 27 विषय येत नाही, म्हणजे असं होत नाही किंवा ते कसं 4 आणि इकडं 10 व्यतिरिक्त 30 4 नाही, म्हणजे असं होणार ठीक नाही. मग काय 8 चोक 8 चोक 10 चोक आणि 9 चोक 8 चोक 32 32 म्हणून जे चोर कुणी केले तेच मायनस करून बघ, 32 म्हणून तुला अर्धा आठ किती जोड केला पैसा, 9 चोक 40 40 मधून 4 गेले 36 या ठिकाणी आहे बरोबर, 9 चोक 36 त्याच्यातून परत 4 गेले 32 आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला जो क्रम आहे तो या ठिकाणी जुळतो, म्हणजे हाच पॅटर्न आपल्याला पकडायचा आहे. पहिल्या अंकाची चौपट 4 पट आणि 4 पट जिथे गेली त्या आलेल्या उत्तरातून 4 वजा करणे हे आपल्याला लक्षात ठेवा. तर त्याच सांकेतिक भाषेत 6 बरोबर 3 सहाची चौपट 24 24 मधन 4 कमी करून आपण डायरेक्ट व्युत्पन्न घेऊ शकतो लगेच, पण 4 ही पर्याय बघू, 4 पर्याय बघायची सवय ठेवा नाही नाही. आणि शेवटचा पर्याय बरोबर आहे तो आहे 20, म्हणजे आपल्या पॅटर्न मध्ये आपण याला बसवतो आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या ज्या मुलांचं हे उत्तर बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन, जी मुलं राहिली आहेत त्यांनी आणखी बरेच प्रश्न आहेत, अजून बराच चान्स आहे, पुढे आपण पाहू. पुढचा प्रश्न आपण घेऊ, हा प्रश्न वाचून घ्या. बऱ्याच मुलांना हा प्रश्न लगेच समजणार आहे डोळ्याने पाहून, म्हणजे शक्यतो पेन्सिल किंवा वही पेन त्याची गरज पण पडणार नाही. रायता सांकेतिक लिपी 5 बरोबर 11 8 बरोबर 17 अतिशय सोप्पा पॅटर्न आहे. आपण समजा बेरजेचा विचार केला 5 आणि 6 11 तर 8 आणि 6 17 वजा 3 तर 9 8 आणि 7 14 त्यामुळे बेरजेचा पॅटर्न खेळाव्या बाजूला ठेवू. 5 जुने 10 5 जुने 10 5 गुणे 2 10 आणि या 2 च्या मागचं जर 1 10 मध्ये येत नाही 10 आणि 11 बरोबर बघू. 8 जुने 16 आणि 16 प्लस 3 10 गुणे 2 10 गुणे 20 20 प्लस 1 बरोबर 33 बरोबर. 1 जो पॅटर्न आपण निवडलाय तो या ठिकाणी तिन्हीकडे मॅच होऊ दुप्पट करणे आणि +1 करणे, तर इथपर्यंत आपली माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे आणि तर पात्र पुढे हा महत्वाचा प्रश्न आहे. 15 ही संख्या कशी लिहा, प्रश्न वाचतच जायचं पुढे, इतक्या पेपरला कमी वेळ पण नसतो की प्रश्न वाचायलाच वेळ नाही, प्रश्न वाचण्याकरता वेळ नक्कीच आहे. 15 ही संख्या कशी लिहाल, अजून काय आपला ओळख नाही दुप्पट करणे 15 ने आणि आता मी तुम्हाला सांगतो मगाशपासून की सगळे पर्याय बघा, मी काय म्हणणार सर सगळे पर्याय बघायची काय गरज आहे, 31 3 नंबरला दिसते ना लगेच फर्स्ट क्रमांक बघा, 40 हा प्रश्न आहे 40 40 3 मी रंगून नको ना माझा वेळ होता, पण सगळे पर्याय काय बघायचे पुढे चालू असा एखादा पर्याय आला की पर्याय 3 व 4 दोन्ही बरोबर, पर्याय 3 बरोबर पण 4 2 किंवा पर्याय 3 बरोबर व इतर पर्याय 2, मग ते जे वाक्य ज्या नंबरला आहे त्या नंबरचा पर्याय आपल्याला ओळखत असतो, म्हणजे ही विधानं असू शकतात
आणि याचे खरे पर्याय खाली आणू शकता. त्यामुळं अशा प्रकारची सवय प्रमाण आणि पर्याय पर्यायाच्या खाली आणि काही माहिती आहे का ती सगळी वाचकांची. ओके, पुढचा प्रश्न आपण पाहू. घ्या, पाहून घ्या. वाचा, प्रत्यक्ष तुम्हाला करायचा आहे हे उदाहरण. आणि मला वाटतं हे उदाहरण सोप्या कॅटेगरीतलं आहे. बघूया आपण. ओके, एका सांकेतिक भाषेत बरं, जेव्हा असे चार अंक आहे आणि दोनच अंक चार होतात तेव्हा बेरचे पर्यंत त्यांची बेरीज करून बघू. 2 आणि 3 5, 7 आणि 4 9, आणि 9 आणि 7 9 आणि 10 14. म्हणजे या सगळ्यांची बेरीज 14 येते. बेरजेनुसार ही पहिली अशी जर प्रोसेस असेल, आमचा पॅटर्न असेल, हा सेम पॅटर्न पुढे होते का बघू. हा जरा 16 22 22 28 अगदी बरोबर. पुढचा दुसरा प्रकार पण जुळला पाहिजे. 9 3 12 12 16 16 22 म्हणजे पॅटर्न जुळतोय. फक्त साधी बेरीज करायची आहे. बेरीज करताना माझं काही करायची नाही, तर त्याच सांकेतिक भाषेत म्हणजे त्याच भाषेत त्या पॅटर्न मध्ये याची किंमत 4 8 95. बेरीज आपली खूप सोपी असते, पण पर्याय इतका जवळचा असतो त्या गरजेच्या पुढचा आनंद मागची संख्या ती पण असू शकते. बघा, 4 4 आणि 8 12 12 आणि 9 21 आणि 23 आणि 5 14. पुन्हा खाली करून घेऊ आपण बेरीज परत करायची. 9 10 14 9 संख्या 14 बरोबर. म्हणजे 26 हे या बेरजेचं उत्तर आहे. हे 26 उत्तर कुठं आहे का बघा. 26 जवळ पर्याय पण पर्याय आणू शकतो नाही. पर्याय क्रमांक 3 आणि 3 ला बघा पर्याय ठिकाणी आपण पाहू रंगू शकतो. ओके, आतापर्यंत मला वाटतं हे सगळे प्रश्न सोप्या प्रकारातले आलेले आहेत. हा पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी तुम्हाला जे आहे त्याचाच वापर करायचा. इथं जास्त तुम्हाला चुकवणारा प्रश्न हा नाही वाटत. बघून घ्या, 1 बरोबर +3 बरोबर -5 बरोबर गुणिले चिन्ह 7 इज इक्वल 6. हे काय आहे बघू आपण. चिन्ह पण तुम्हाला माहिती होईल, बऱ्याच जणांना माहिती पण असेल. इज इक्वल टू आणि मध्ये आडवी रेष, सॉरी मध्ये तिरपी रेष, त्या बरोबर चिन्हाच्या मध्ये तिरपी रेष म्हणजे काय. हे म्हणजे बरोबर आहे काहीतरी कोणाच्या बरोबर आहे. हे म्हणजे काय होणार, तिरपी रेष म्हणजे ते बरोबर नाही. इज नॉट इक्वल टू, इज नॉट इक्वल. आणि हे संख्या प्रकारचे म्हणजे असते शून्याला त्या गोळामध्ये संख्या काढलेली. ठीक आहे, आता या चिन्हाने तयार झालेली संख्या कोणती. एकदम सोपा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे. इज इक्वल टू पुढे बघू आपण. 9 इज इक्वल टू आहे 9. त्यानंतर गुणिले, गुणिले आहे 5 आणि इज नॉट इक्वल टू 6 आहे 6. 9 5 6 9 5 6 याच क्रमाने आपण पर्याय बघू. 9 5 6 9 5 6 नाही, इथं आहे पण एक बघा 9 6 5 5 6 पाहिजे. तिथं 9 तर आधी नाही, तिथं 9 आहे 5 आहे आणि 6 सुद्धा आहे. 9 5 6 पर्याय आपले बरोबर येत आहेत, पण परीक्षा सोबत नाही का खरी सारखे पर्याय बरोबर नसतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. त्याच प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे हा पण खूप सोपा असणार, नक्की सोपा असणार. बघा, 7031 ही संख्या कोणत्या चिन्हाने दाखवा. 7031 7 7 ला आहे चिन्ह. आता चिन्ह दाखवायचं म्हणजे
शून्य शून्य कौन सा है? एकदम कर लो कौन सा? तीन तीन आगे वर्ग चिन्ह और एक आगे पैर में चिन्ह। मुझे भागीले पहिल्यांदा पाहिजे, पहिल्यांदा भागीले विचार आहे, विचार कोण आहे, विचार कोण आहे, विचार आहे। हा पर्यंत जाणीव प्रश्न राहता, म्हणजे पहिल्यांदा भागीले नाही। दुसऱ्यांदा पंख पाहिजे, तिथं पंख नाही आहे, तिथं पंख नाही, तिथं पंख आहे। नंतर उभागभाजक चिन्ह आहे आणि द्विभाजक चिन्ह सुद्धा आहे, म्हणजे आपण चुकीच्या पर्यायांना शोधत गेलो की बरोबर पर्याय आपण एकटा उरतो आणि तो बरोबर पर्याय आपल्याला रंगवायचा आहे। पर्याय क्रमांक चार बघा पुढचा प्रश्न। आपण जी दाखवते की त्याच काय करून दिसतो अतिशय सोपा आहे, तुम्ही जर लगेच सोडणार बघा। 50,505 50,505 असले तर आपण ठरवायसाठी म्हणू शकतो ही संख्या कोणत्या चिन्हाने दाखवावी? चिन्हाने दाखवायचं आहे पाच 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 एका रेख सारखा आहे। एका रेख सारखे असणारे कोण कोण आहे? एका रेख सारखे असणारे हे एक आहे आणि हे एक आहे। याचा अर्थ मला एका रेख सारखा सुरुवातीला जो आहे तो परत सारखा पाहिजे। एका रेख ठीक आहे, तिथं पण दिसतो आहे आणि तिथं जाईल फक्त तीन पर्यायावर माझा शब्द आणू शकतो। आपण जाहीर उत्तर आपण जाऊ पाच। पाचला आहे गुणिले चिन्ह, म्हणजे सुरुवात गुणिले पासून एका रेख गुणिले शेवट गुणिले, बघा सुरुवात मध्ये शेवट, सुरुवात मध्ये शेवट गुणिले आहे। आता इथं सुरुवात आहे झिरो गोल आहे किंवा हा पर्याय शून्य अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे। शून्याला शून्य नाही, शून्याला पंख आहे, पंखात करण्याकरता शून्य नाही म्हणजे हा शून्य तर नक्कीच नाही, म्हणजे हा पर्याय पण जरा राहिला कोण आहे पंखाने शून्यासाठी। त्यामुळे पर्याय क्रमांक दोन याच हे अचूक उत्तर आहे हेच आपल्याला रंगवायचं आहे। आता पुढचा प्रश्न, आता थोडे प्रश्न आपल्या बुद्धीला चालना देणारे आहेत। आता इथे काढा आणि प्रश्न लिहून घ्या प्रत्यक्ष। आता आपण हे प्रश्न सोडवायचा, शक्यतो लिखाण डबल करण्यापेक्षा आहे त्या प्रश्नावर आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तर सूचना ही जी आहे हीच महत्वाची आहे। अक्षरे आणि चिन्ह यांच्या क्रम सारखा असेल असं नाही, म्हणजे काय? म्हणजे क हे अक्षरे क्रमांकला येईल, म्हणजे क चं उत्तर जे आहे असं काही बरोबर नाही। बघा क उत्तर जर चौकट आहे, चौकट आहे शेवट तो आहे, म्हणजे चौकट यायला काही आहे का? नाही तर मग क चं चौकट आहे क्रमाने असं काही नाही। मग क साठी कोणतं अक्षर ते आपल्याला सोडायचं आणि प्रत्येक क साठी कोणतं चिन्ह आहे अक्षर चिन्ह आपल्याला सोडायचं आहे। बघा या ठिकाणी क आहे, तिथं क आहे, तिथं पर्यंत आहे। असा विचार करून दोन शब्द पाहण्यापेक्षा तीन शब्द आपण याच्याकडे बघू हा इथून आपला पुढचा प्रश्न आहे। तीन ठिकाणी क म्हणजे तीन शब्दात क आहे तर मग या चित्रामध्ये तिघांकडे असणारं चिन्ह कोणतं बघतो? चौकटीवर आली होती, चौकटीचं आहे तिथं चौकट नाही, चौकटीच्या शेतांचा वर्तुळ काय आहे? वर्तुळीत आहे, वर्तुळीत आहे, वर्तुळ आपण घेऊ शकतो बघा। आणि वर्तुळात किंब इथं पण आहे, तिथं पण आहे, इथं नाही म्हणजे तीन ठिकाणी नाही आहे म्हणून आपल्याला कचर अक्षर लगेच मिळालं। आपण म्हणणार तर आपण दोन दोन बघत होतो तर काही अर्थ नाही, तर तीन वेळा आपल्याला सुरुवातीला आपण डायरेक्ट ठिकाण बघू शकतो क बरोबर आपल्याला मिळाला वर्तुळ आणि लिहून घ्यायचं क वर्तुळ। आता पुढचं त्याचं काम झालं, कवर ताट मारायची तर वर्तुळावर ताट मारायची, कवर गेला आणि नंतर वर्तुळ गेलं क वर्तुळ गाठणार ठीक आहे। काय एकच केलं की आपल्याला पुढचं काम सोपं होत। मग इथं म आहे आणि इथं म आहे तर दोघांमध्ये म दिसतं
म्हणजे जोगारचं आश्चर्य चिन्ह बघा, जोगारचं चिन्ह तर मुला चौकटी काय आहे, चौकट तर नाही तिथे बघू ते आहे इतकं छान बघले. आणि तसं बघायला लहान मुलांना खूपच मजा वाटते, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मन साठी आपण चिन्ह घेतलं ते आहे वर्तुळात वर्तुळात बिंदू. म साठीच चिन्ह गेलं मला मसाल्याचं चिन्ह दिलं. ओके आता बघूया. आता ल आपल्याला वाटत असेल आपल्याला यमनच विचारलंय तुम्हाला एवढं काय करायची गरज आहे, तर नाही आधी त्या अक्षरात काढली नंतर त्या अक्षरात आपण मोठे होत आहे डायरेक्ट हेच बघायचं असं करायचं. जी प्रोसेस आहे त्याला वेळ लागतो पण याच प्रोसेस ते करायचं. ल ल इथं आहे आणि इथं सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला हे पाहायचं पहिलं आणि शेवटचं ल पाहायचं. आता बघा ल म्हणजे इथं असणारा एकच उरलंय इथे आहे चौकट, म्हणून ल च फक्त चौकट आणि चौकट म्हणजे चौकट ल ची आहे इकडे. आता याचं तुम्हाला विचार करा याचं उरलं आता जे उरले ते यासाठी आहे इथे आहे त्रिकोण. यासाठी उरला त्रिकोण, बघा याचा त्रिकोण घ्या. आता कोण राहिले य झाला न झाला, आता न आपल्याला उठतं न इथे एकटाच उरलाय, हा एकटा इथं कोण उरलाय चौकटी टिंब न न साठी चौकट आणि चौकटी टिंब. आता आपण इथे या सर्व दिले आहेत यमन मध्ये, तर यमन कसं लिहा य म न घाई न करता याच्या पुढे त्रिकोण दिसतोय याच्या पुढे त्रिकोण. आता बघू आता याचा परिणाम सारखा आहे का नाही. म म साठी बघा आपण पाहिलं म साठी इथे न साठी मग आपण इथं लिहिले म साठी वर्तुळ आणि वर्तुळातला पिंड आणि चौकटीचा पिंड. आता याचा क्रम हाच क्रम तरात आहे का, पण एक तर नक्की त्रिकोण पाहिजे, वर्तुळातला टिंब पाहिजे आणि चौकटीचा टिंब पाहिजे. हे तीन चिन्ह तर मला पाहिजे, त्यांचा क्रम जरी बदलला तरी चालेल. बघू आपण त्रिकोण इथं चौकट आहे, नोकरी चौकट नोकरी चौकट कामाचे नाही आपल्या पाहिला खाली एवढा इथं नोकरी चौकट आहे त्याचं काही काम नाही. चौकटी टिंब आहे, वर्तुळा टिंब आहे आणि त्रिकोण आहे. तिथे त्रिकोण वर्तुळा टिंब आणि नोकर बनतो म्हणजे इथं ऑलरेडी आपल्याला कळते हे तीन चिन्ह आपल्याला एकच पर्याय आहे. जरी याचा क्रम आपल्या क्रमानुसार नाही तरी सुद्धा हे तीन चिन्ह या ठिकाणी आहेत, म्हणजे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन. हा पर्याय क्रमांक तीन आपण या त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नासाठी बरोबर पाहू. त्र्याहत्तरचा तिसरा पाहिजे हा रंगवायचा, रंगवायच्या आधी गंगा कमल करायची हाच प्रश्न आहे म्हणून. ओके आपण पुढचा प्रश्न पाहू. बघा आता आपण थोडं टीव्ही घेऊ. 2020 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे क म ड त्याच्यासाठी असं कर म साठी असं न कर साठी. मग अशी मी तुम्हाला सांगितलं कसंच आहे ते क आणि तुम्ही शोधावर क साठी तिघांमध्ये करीत कर, तिघांमध्ये म आहे का नाही, तिघांमध्ये ड आहे का नाही, तर तिघांमध्ये क आहे मग तिघांकडे असलेलं चिन्ह कोण असं चिन्ह आहे. तिकडं कोण तिकडं कोण तिकडे नाही तिकडं तिकडं बरोबर म्हणजे हे चिन्ह सापडत नाही. पेक्षा लहान पेक्षा मोठे हे पेक्षा मोठे चिन्ह आहे, तर हे चिन्ह आपल्याला क करता सापडलं याला आपण करतो क म्हणजे क बरोबर आपल्याला एक चिन्ह मिळालं पेक्षा मोठ. पुढचं आता या दोघांना विचार करू म इथं म आता ह्या दोघांकडेच बघा दोघांकडे असलेला हा चिन्ह कोणतं त्याला आता इथं ही आहे आणि हा विरुद्ध मोठा केलाय तो सेम नाही म्हणजे हे चिन्ह त्या म साठी आहे. म साठी आपल्याला पेक्षा नाही. ओके आता द उरला म्हणजे द साठी आपल्याला चिन्ह मिळालं. द साठी आहे व्ही, व्ही सारखा दिसणार आहे तो व्ही नाही पण चिन्ह साठी द साठी व्ही विलापट करू. इथं विलापट केल्यावर आपल्याला न चिन्ह मिळालं न साठी
न साठी आपल्याला मिळाला हा उलटा गुण, न उलटा गुण म्हणजे न पण मला उलटा म्हणजे एकदम बरोबर आपण सगळे अक्षर ओळख केले आहेत. आता ही जर सगळे अक्षर आपले बरोबर असतील तर आता प्रश्न जर आपण बोलू तरी काय असतील. म न ड म न ड म म साठी बघा काय आहे त्याच्या लहान न नळाचा न उलटा घेईल आणि तर आता या तिघांचा क्रम सारखा असं असं काय नाही. आपण बघू पेक्षा लहान बी असा बरोबर म्हणजे हे फक्त नाही गेल्या ठिकाणी हा पर्याय नाही उलट बी तिथं ही नाही गेलं हा पर्याय बघू आला तिथं असा आणि असा आणि असं सुद्धा आहे का म्हणजे जे या ठिकाणी मॅच होते तिकडं आपल्याकडे नाही. ओके म्हणजे तीन पर्यायामध्ये चुकीच्या मार्गाने आपण गेलो जे नाही येते तो चुकी केला. आता हे कसं होऊन गेलो बघा या सहाय्य का आहे ही आपला उलटा वेळ आहे म्हणजे हा पर्याय योग्य आहे पर्याय क्रमांक तीन. पुढचा प्रश्न आपण पाहू आहेत पदावली अतिशय छान प्रश्न आहे हा पदावली 2022 मध्ये विचारलेला आहे. ज्याला गणितामध्ये पदावली एकदम सोपी वाटते त्याच्या कोणता हा प्रश्न म्हणजे गोल्डन आहे. तर असे दिसतंय ना त्याच्यावर आपल्याला करायचं डी डी म्हणजे कोण आहे डी पा आपण हे गोल्डन समजू त्याच्या पाच प्लस चिन्ह मात्र तर पाहिजे नाही याच्या खाली जर लिहिलं तरी चालेल. चिन्ह दिसतं डब्ल्यू डब्ल्यू साठी 9 भागिले भागिले 3 ही आहे 3 मायनस कंसामध्ये 3 एल एल मध्ये झाला एल 6 प्लस एल एल आहे 2 बरोबर. आता जे आपल्याला माहिती जे आहे त्यांचे भागदेव फॉर मास ब्रॅकेट ऑफ म्हणजे चाचणीचे गुणाकार डिव्हिजन मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ब्रॅकेट हा महत्वाचा आहे आणि ब्रॅकेट सोडून द्यायचा कंस सोडवल्यानंतर आपल्याला तर 6 आणि 2 ची 1 6 आणि 2 8 आपण सोडून चालतो 8 भागाकार बेरीज आणि वजाबाकी डिव्हिजन आधी करायची आहे भागाकार आधी आहे भागाकार करताना 9 भागिले 9 भागिले आता हे बऱ्याच जणांना हेच कळत नाही आरंभ कसं मांडले आपल्याला तर लहानपणीपासून असं शिकवलंय हाच प्रकार आहे 9 बेरू 3 मुलांना सारखे वाटायचे तर प्रत्येकाला 3 बेरू मिळाल प्रत्येकाला 9 9 भागिले 3 उत्तर आणि जे दिसते ते करायचं आधी निवडला करत असायची नाही बेरीज आधी जर केली तर आपण उत्तराची जवळ लावू शकतो ना निवादाचा सुद्धा करू शकतो ज्याला प्लस मायनस फक्त आहे तो बरोबर करू शकतो. पासून 8 8 8 8 आता आपलं उत्तर 0 पर्यायचं पुढे 0 दिसत नाही 0 कोणासाठी आहे ते अक्षर म्हणजे आपण 0 कोणासाठी आहे आर साठी आर चा पर्याय बघू तिथे आर नाही तिथे आर ना तिथे आर चुकीचे पर्याय दिला पाहिजे त्याच्यात पहिला पर्याय दिसतो काही घ्यायचा पहिला पर्याय निवडायचा नाही काही वेळा पुढे काहीतरी माहिती असते आणि वेगळा पर्याय येऊ शकतो म्हणजे हा पहिला पर्याय आता बरोबर आले बाकी पुढे काही अडचण नाही. प्रश्न क्रमांक बघायचा 2 ला मी हे वारंवार सांगतो कारण गणित विषयामध्ये प्रश्न क्रमांक चुकला मला इतकं माझा प्रश्न सोपा मार्क का नाही पडले 72 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
ओके आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा आता हा आपल्या चिन्ह आणि अक्षर यांचा सारखा असेलच असलं
नाही या प्रकार म्हणजे असा प्रश्न होणार आहे तरच मला विचार करावा लागतो. पण याच्यात पण एक मजा आहे, इंटरेस्टिंग आहे. जेव्हा तुम्हाला मोबाईलला कुठं दाखल मिळत नाही कारण मोबाईल इंटरेस्टिंग आहे, मोबाईल मध्ये नवीन नवीन गोष्टी आहेत, तर गेम्स खेळायला मुलांना मजा वाटते, त्याच्यात काहीतरी चालना आहे. तसंच तिथं आपल्याला कोणती चालना म्हटलं आपण बी, तिथं बी आहे. आपण या दोघांची विचार केला तर या दोघांबद्दल बोलू आपण. ते मारणारा अक्षर कोणतं येतो बघू बघा. इथं टी इथं आपण तिघांचा विचार करू शकतो का आपण मग कसं तिघांचा विचार करू. इथं टी दिसतं, इथं इथं पण म्हणजे या तिघांमध्ये टी कॉमन आहे. इथे मध्ये कसं आपण कॉमन घेतो तसा हा कॉमन. मग तिघांमध्ये असणार कोण आहे बघू आपण. इथं हा बसतो दिसतो, इथं बसतो नाही तिघा आहे. त्रिकोण दिसतो मोकळा, मोकळा त्रिकोण मोकळा दिलं म्हणजे मला वाटतं हे सात ना आहे. पण सात रुपये पण चौकट नाही त्याची ना जो वाजतो म्हणजे आपल्याला टीचं उत्तर काय रस्त ते करून द्यायचं. बस केलं ते कुठंतरी हे मांडून द्यायचं टी बरोबर सरळ त्रिकोण मोकळा त्रिकोण बरोबर. आता पुढे आपल्याला हे मांडल्यानंतर दोन प्रश्न आहेत, सहा प्रश्न व सदस्य. आता टी घ्या. आता ह्या दोघात बघू इथं बी सॉरी बीचं नंतर बघू तुझ्याला पण नंतर घालायचं माझी. आता पण बी आणि इकडचं पहिला आणि शेवटचा बघू. हा बी आणि इकडचं तर दोघांमध्ये कोण सारखे मला वर्तुळ सारखं दिसतंय. त्याचं काय सारखं नाही म्हणजे बी साठी मला रंग वेगळं वर्तुळ डार्क कलरचं वर्तुळ. काही मुलांची उत्तरं पण काढून झाले असतील आणि सुरुवात करताना मात्र आपण फिरकं ठेवायचं. नंतर नंतर एक बाब बसवले की तुमच्या लक्षात येईल आपला स्पीड वाढलेला आहे यू. आता याची लागते जो गजे यू कोण राहिला यू चौकट राहिला बिंदास चौकट क्यू आहे तुझ्या पुढे चौकट नाही. आता बघा या दोघांमध्ये विचार करू आपण. इथं ए आहे इथं ए एकटा राहिलेला आहे म्हणजे ए तर एकटाच राहिला म्हणजे ए बरोबर चांगली चांगली विशेष चार आता प्रश्न वाचायचा हे लक्षात घेऊन प्रश्न क्रमांक 66 व 67 याचे उत्तर पर्यायातून निवडा. 66 नंबरचा प्रश्न यू अक्षरासाठी चिन्ह कोण तर आपण एवढा सगळा हटाटोप केला तो फक्त दोन मार्क पण याच्यातच गंमत आहे हीच आपली मजा आहे. दोन मार्क प्रश्न एकदम सिंपल होता म्हणजे युद्ध पण टाळू शकत होतो पण नाही दोन प्रश्न आहे नक्की पुढचा प्रश्न मला याला मदतला हे मदत मला लागणार. यू यू साठी कोण यू साठी आहे चौकट बिंदा चौकट फक्त बघायची त्रिकोण नाही आपण नाही निवडून जायचं हे नाही हे नाही चौकटी दाखवतात आहे गरजा बघा म्हणजे पर्याय क्रमांक होती बारावा सांगतोय 66 नंबरला पर्याय क्रमांक 66 3. ओके आपण पुढचं पाहू. आता 67 नंबरचा 67 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मागायचा प्रश्न होता बरोबर. म्हणजे मगाशी आपण जे लिहून घेतलं त्याच्यामध्ये 67 नंबर काढतो मग टॉप साठी काय येईल. मगाशी आपण लिहून घेतलं त्याप्रमाणे टी ओ आणि पी यांचे चिन्ह मांडायचे आणि ते चिन्ह प्रमाणे येतील असं काही गॅरंटी नाही. टी ओ पी साठी चिन्ह आपल्याकडे होते मोकळा त्रिकोण त्रिकोण वैफयिक जम्मत असे आहे मोकळा त्रिकोण भरला त्रिकोण. आता मोकळा त्रिकोण भरले त्रिकोण ओ साठी कोणतंही अक्षर नव्हतं साठी अक्षरच नाही. अशा वेळेला मुलं गोंध घालतात आणि हा प्रश्न परीक्षेला विचारला तुमच्या मार्गात नक्कच करायचे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही तर आपण जर आयडिया वापरायची जसं सूर्यकुमारने कॅच घेतला तर कॅचमुळे आपण मॅच जिंकलो लिया द्या लक्षात आहे का नाही दुसरा नाही मोकळा त्रिकोण आणि उलटा भरला त्रिकोण पुढे घालायचं आहे मोकळा उलटा भरला मोकळा उलटा भरला तिथं आहे ठेवायचं. दोन चुकीचे पर्याय असतात राहिले फक्त एक नंबर आणि चार नंबर
आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे हा भरलेला गोल आहे, हा कुणाचा तरी आहे, कुणाचा आहे तो भरलेला गोल, तिथे कुणाचा असतो म्हणजे तर जर तो चार शिरत नाही तर हा भरलेला गोल याचा क्लास समजा नक्कीच नाही, म्हणजे इथं हा भरलेला गोल याच्यातले कोणाचतरी आहे तो वो लाख शिरत नाही म्हणजे ओ साठी भरलेला गोल नाही, हा पर्याय गाजवला राहिला कोण आता निश्चित का सुद्धा नाही निश्चित नाही आणि ओ कोण नाही म्हणजे ओ साठी निश्चित नाही समांतर वृत्त उपांत्य प्रकारे एक समांतर वृत्त उपांत्य केलो म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 101 बरोबर आहे. बघा 2022 ला हा प्रश्न विचारलाय, पुढे आपण जाऊया. पुढे सेम अशाच प्रकारचा प्रश्न आहे, अतिशय सोपा वजा गुणिले अधिक शब्दांमध्ये तुम्हाला दिलेला होता आणि त्यांना वाटलं की मुलं चुकली पाहिजे. 2021 ला विचारला प्रश्न, बघा त्रिकोण चिन्ह आहे शून्य प्लस शून्य अधिक आता अधिक आता जर चिन्ह आहे गुणिले गुणिले साठी गुण आहे चार. आता जे जे दिसतंय ज्याला आपण पदामध्ये म्हणतो वेगवेगळ्या क्रियाने एकत्र येणे म्हणजे ही पद असतात इंग्रजीमध्ये आपण टर्म म्हणू बरोबर. आता तुम्हाला सांगितलं त्यांचे भाग वगैरे कंस आहे का नाही, चे म्हणजे ता ची चे त्रिगुणा काय तो पण नाही, मग त्यांचे भाग भागाकार करायचे भागाकार नाही राहिला कोणा पहिला तर मला तू इकडून इकडे बघायचं नाही येणे याला बघायचं नाही मला तुम्ही तिकडे नाही करायचं तीन गुणिले शून्य तीन शून्य शून्य तीन शून्य तीन नाही बरीच मुलं दहा मुलं अभ्यास करताना मजा करतात तीन शून्य तीन तीन शून्य 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 गुंड शून्य येणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल आपण आधी बेरीज चालेल ज्याला समाज ज्याला बेरीज करताना हा विषय वेदर मालिक नसेल तर मात्र बेरीज करू नका तुम्ही वजाबाकी आधी तुम्ही नवातून शून्य गेले म्हणजे नवातून काय काय गेले नऊ राहिले आणि नऊ आणि सहा सहा नऊ आणि सहा किती आलेले पंधरा नऊ सहा पंधरा तिथेच नऊ बेरीज पक्की झाली जर मला त्या नऊ सहा पंधरा पंधरा ही उत्तर दिसलं नाही इथं नाही इथं पंधरा पर्याय त्रेसष्ट प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक जोडतो. आता कालचा सेम प्रश्न आपण असा करू बघा उलटा त्रिकोण इथे सहा पाच अधिक उभ्या दोन रेषा सात वजा वजा म्हणजे वजा नक्कीच करायची सरळ त्रिकोण उलटा नाही सरळ सरळ त्रिकोण नऊ आणि भागिले भागिले चिन्ह आणि आता ही चौकट तीन. आता बघा त्यांचे बाबू देव दहा हा भागाचा सोडायचा नऊ भागिले जे सर्वाधिक खूप आहे म्हणजे पाठ्या असतात आपल्याला पेपर मिळायला पाठ्या असतात ते गणित एकदम सोपं खूप लवकर. आता मला बेरीज आधी करायची तुम्ही वजनाची पण करू शकता आता दोन तीन कमी करू शकता पण ठीक आहे बेरीज करू आता पाच बारा बारातून तीन गेले राहिले नऊ बारातून दोन गेल्यावर दहा राहतात तीन गेल्यावर नऊ राहिले उत्तर आले नऊ नऊ उत्तर बघू चुकीचं बघायचं आपलं ठरलंय ते परत दोन गेला दोन तीन सेकंड मध्ये चालेल चुकीचे उत्तर गेले राहिला नऊ. बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ नऊ आणि जाऊ मग बोला का सांकेतिक भाषा हा प्रश्न मला खूप आवडला म्हणजे इतका भारी प्रश्न आहे मी सर्वात दिसतो सोपं एवढं एवढं एकच दिले माहिती पण याच्यातच खरी मजा आहे. 2008 ला विचारलंय 18 वेळेला नक्कीच हा प्रश्न आहे का अवघड स्वरूपाला जाऊ शकतो. बघा आता इथे एकदम परफेक्ट अभ्यास पाहिजे याला भागिले सात म्हणतात सुरुवात यांनी केली म्हणजे आधी घेऊन चौदा पाहिजे मागून घेऊ चौदा हे काय आहे भागिले सात भागिले सात. आता हा वर तर मला माहिती नाही इथं तुम्हाला सुद्धा बरोबर जमा झाला मग एवढंच माहिती 14 भागिले 7 बरोबर किती आलं तर दोन असते याचा संबंध झाली आहे
याचं उत्तर काय आहे? जर पुन्हा काळाबद्दल तुम्ही बोलले तर हा हा रंगवलेला भाग हा दोन तिसरा जर झाला तर हा दोन त्याला भागिले जाईल. हा जर पुनले तर त्याला इंटू असेल हा भागिले जाईल तर हा भागिले तुम्ही उत्तर आलं पाच. हे पंचदहा आपण थोड्या वेळासाठी म्हणजे आपण ट्रायल राईड केलं चुकाचं शिकले थोड्या वेळासाठी आपण याला पाच देऊ पर्यंत पाहू तिथं पाच देतो करू बघा तीन त्याच्या पुढे पाच म्हणजे तिथं पुन्हा आपल्याला एका वेळा लागला म्हणजे तिथं व्यवस्थित पुष्टी केली चौदा भागिले सात बरोबर दहा सात दोन चौदा दोन आणि वर्तुळ रंगवलेलं आहे बरोबर दहा आहे दोन वर्तुळ रंगवलेलं दहा एकच मिनिट आता इथं आपण याचं पाच उत्तर काढणे आधी तेव्हा विचारत होतो दोन ला काय केलं नंतर मला काय सांगितलं विचार करावं दोन ला मी गुणिले पाच केलं तर दहा मिळेल याच्यासाठी मला काय मांडायला पाहिजे गुणिले पाच दोन साठी मी इथं मी जर मला याच्या ऐवजी मी गुणिले पाच मांडलं तर मला दहा मिळेल म्हणजे माझ्या याचं उत्तर मला खरं घ्याय असं लिहावं लागेल पाच नाही तर याचं उत्तर लिहावं लागेल दहा मिळेल पाच जागेवर मला गुणिले पाच आता हे मी सांगत आहे आता हेच मी मांडतो तीन आणि याला मी म्हणले गुणिले पाच आणि हा चौकर इक्रो अप्रोच बरोबर तेरा तीन पाचशे पंधराची जागेवर पंधरा म्हणतो पंधरा तिकडे न्यायची गरज नाही ते प्रकार नंतर आलं पाच दिवस नंतर पंधरा पंधरा मध्ये काय क्रिया केल्यानंतर तेरा मिळेल त्या चौकटीचा असा आहे तर काहीतरी क्रिया करा पंधरा मधून काय करावं लागेल मला दोन मायनस करावे तेव्हा मला तेरा मिळतील म्हणजे या चौकटीच्या क्रॉसच्या रेंगेचा अर्थ आहे मायनस दोन आता आपण मांडू याचा अर्थ कळला आणि या वर्ग भाग जर माहिती याचा अर्थ आहे भागिले सात बेचाळीस भागिले सात आणि याच्या करता या ठिकाणी करतो त्याला आपण हा आधी मांडू आता हे सॉल्व्ह आहे आता भागिले सात किंवा बेचाळीस बेचाळ भागिले सात सहा सहा मधून दोन दिले चार चार पर्याय आहे पहिल्या पण बाकीचे तिन्ही पर्याय विकत करून पहिला पर्याय बरोबर म्हणजे जेव्हा प्रॅक्टिस असते तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याला ज्यालाही जर मन येतात ते त्यांचे काय आनंद करता याला गुणिले पाच करायचं आणि तिकडं मायनस दोन करायचं ओके पुढचा प्रश्न आपण पाहू ओके आता आपण प्रश्न आपली वेळ संपली आहे आपण थोडं तुम्हाला काय नाही करायचं थोडं आपण सावकाश गेलो पण एक खूप भारी प्रश्न आहे त्यामुळे शेवटचा प्रश्न पाहू एवढा आणि मग आपण सांगू बघा 2024 आत्ताच्या परीक्षा विचारला होता झालेल्या परीक्षेला अतिशय भारी प्रश्न आहे आपण एरक्या एरक्या कळत नाही बऱ्याच पोरांना एरक्या काय ते फक्त म्हणण्याकडे कळत पण धनगर समाजामध्ये जी मुलं आहेत त्यांना चांगलं माहिती आहे मेंढी काय करतात मेंढी ही स्त्रीलिंगी आहे आणि मेंढीचा जो पुरुष लिंगी शब्द आहे त्याला आपण यायचा म्हणून आता प्रश्न विचारला एरका या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द विरुद्ध अर्थी नाही विरुद्ध लिंगी एरकाचा विरुद्ध लिंगी आहे मेंढी बघा मेंढा पण असतो मेंढा म्हणजे एरका आणि मेंढी मग मेंढी या शब्दासाठी आपल्याला याच्यातून शोधायचंय आणि ते तुम्हाला माहिती हा पहिला पर्यायाचं उत्तर आहे डायरेक्ट उत्तर सांगत नाही तर तुम्ही प्रत्यक्ष करून बघा मच्या नंतर माकडा त्यानंतर अनुस्वार ढगाचा आणि त्यापासून एक दोन तीन चार पाच पाच असणारे हा एक पर्याय आहे का दुसरा नाही तर पाच नाहीची पाच पुढत नाही पाच एकच पर्याय आहे काही नाही पाहिलं तरी चालेल पाच पासून तयार होतं नाही मी शब्द मी सारा शब्द दोन अक्षराचा आहे परंतु पाच चिन्हांपासून बनतोय म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे आपण
या ठिकाणी बुद्धिमत्तेचा अतिशय महत्त्वाचा भाग पाहिला. आणि आता आपण या ठिकाणी थांबतो. आज झालेला भाग जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं घेतली, प्रत्यक्ष प्रश्न सोडवा, आपण किती हुशार असतो, एखादा प्रश्न आपल्याला अडकवतो होतो, तेव्हा प्रॅक्टिस खूप करा आणि जास्तीत जास्त प्रश्न ऐकलं जा. तुम्हाला मगाशी मी सांगितलं बोलता बोलता, जर एखादा प्रश्न अडला त्याला जागेवर ठेवून द्या, फक्त जरा तुम्हासाठी मार्किंग करा आणि शेवटी लक्षात ठेवा पेपर द्यायच्या आधी तुमचं प्रश्न मला सोडवायचा. म्हणजे आपल्याला बऱ्याच अंशी राज्याच्या यादीत येणारी जी मुलं असतात त्यांच्याकडे हे मेथड असते, त्यामुळं तुम्हाला देखील या परीक्षेकरता मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. सर सर लागणार.